आता तर उद्धवजींच्या बालिशपणाची आम्हाला आता कीव यायला लागली. दुसऱ्याला कमी लेखण्याच्या नादामध्ये स्वतःच्या पोकळ आणि स्वतःच्या सडलेल्या बुद्धीचा भोपळा बाहेर फोडायचं काम, तो भोपळा बाहेर काढायचं, जनतेच्या समोर आणायचं काम हे त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी केलं आणि जी काही उरली सुरली होती ती सुद्धा त्या ठिकाणी कामाला लावून टाकली. त्यांचे विकृत विचार हे संपूर्ण महाराष्ट्राने ऐकले. त्यांची सध्याची व्यवस्था ही ना घरका ना घाटका अशा पद्धतीची उद्धवजी ठाकरे यांची अवस्था आता त्या ठिकाणी झाली आहे. त्यांचा मानसिक जो समतोल आहे, जो मानसिक तोल आहे, तो सतत बिघडत चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या नाकर्तेपणामुळेच आज त्यांच्यावरती ही विदूषकी वागण्याची वेळ आलेली आहे. विदूषक केवळ निखळ मनोरंजन करतो पण उद्धव ठाकरेंना तेही जमत नाही. बरं, फक्त उद्धव ठाकरे एकटे नाही, सध्या विदूषकांची टोळी ही महाराष्ट्रामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यातले म्हणजे पहिला नंबर या विदूषकांमध्ये जर कुणाचा असेल तर तो अर्थात सर्वज्ञानी संजय राऊत यांचा. दुसरा नंबर लागतो शिवीगाळ करणारे, दुसऱ्यांना वाटेल तसं बोलणारे हे दुसरे विदूषक आहेत, भास्कर जाधव. आणि तिसरे विदूषक आहेत स्वतः उद्धव ठाकरे. सर्कसमध्ये विदूषकाचं म्हणजे जोकरचं काम असतं लोकांना हसवणं. हे तिन्ही विदूषक रोज महाराष्ट्राला हसवायचं काम करतात. सर्कस चालवणारा जो सर्कस चालवणारा असतो तो काय करतो, तो जोकरला रिंगणामध्ये उतरवतो आणि मग तो विदूषक तो जोकर हसवण्याचा खेळ करतो. पण या जोकरांना चालवणारा वेगळाच असतो, कारण चालवणाऱ्यांना हे माहिती आहे की हे जोकर याच लायकीचे आहेत म्हणून. उद्धवजी सध्या महाराष्ट्रभर विदूषकी करत फिरतायत. त्यांच्या या कामामध्ये रियालिटी यावी यासाठी आज आम्ही उद्धवजी ठाकरे यांना विदूषकाचा जोकरचा ड्रेस त्या ठिकाणी पाठवतोय. जेव्हा जेव्हा हा पोशाख, हा विदूषकाचा पोशाख उद्धवजी बघतील तेव्हा त्यांना आठवण येईल की आता मी फक्त करमणुकीपुरती राहिलोय, जसा सर्कसमध्ये असतो जोकर तसाच.